शनिवार विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आत्मविश्वास आणि सन्मान या दोन्ही सुखभावना या हक्काच्या रोजगारातून येतात. अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत जालना महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी जालना शहरातल्या बचत गटाच्या गरजू गरीब होतकरू अशा महिलांना कापडी तसंच पुन्हा वापरता येणारे सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. यातून या महिलांना रोजगाराचा पर्यायानं उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानाअंतर्गत जालना महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं जालना शहरातील विविध वस्त्यांमधील गरीब गरजू होतकरू बचत गटातील 25 महिलांना कापडी पुनर्वापर होणारे सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. जालना महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं 2500 स्क्वेअर फूट क्षेत्र असलेल्या इमारतीत आधुनिक मशिनरी नॅपकिनसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याची संधी देत त्यांना रोजगार दिला जात आहे. कापडी पॅड निर्मितीचा उपक्रम आपण उजास आणि आपला शहर वस्तीस्तर संघ यांच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या आसपास आपण ॲग्रीमेंट करून सुरू करायचा प्रयत्न केला आणि गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपण या माध्यमातून दर महिन्याला 2000 पॅकेट म्हणजे साधारणपणे 8000 पॅडची निर्मिती करतोय आणि या उपक्रमामध्ये एकूण आपल्या शहर वस्तीस्तर संघातल्या 25 महिला काम करतायत आणि या 25 महिलांना प्रत्येकी 12 ते 15 हजार रुपयापर्यंत मासिक उत्पन्न मिळतंय आणि ह्या रोजगार जो मिळतोय तो रोजगार त्यांना 4 ते 5 तास काम केल्यानंतर मिळतोय. या ठिकाणी महिला कापडांची कटिंग करणं, शिलाई करणं, त्यांना बटन लावणं, ओव्हरलॉक करणं, पॅकिंग करणं अशी सर्व कामं करतात. त्यातून त्यांना 300 ते 350 रुपयांची म्हणजेच महिन्याला 9 ते 10 हजार रुपयांची कमाई होते आणि त्यातून त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण होतात. मी मशीनवर दिवसाचे 25 ते 30 पॅड शिवून असे दररोजचे 350 ते 350 पर्यंत रोजगार आम्हाला इथं मिळतो. तर महिन्याला आम्हाला असं 9 ते 10 हजार रुपयापर्यंत आमची इन्कम आहे. तर ह्या सॅनिटरी नॅपकिनमुळे आम्हाला आर्थिक खूप लाभ झाला आहे आणि जे आपण प्लॅस्टिकचं वापरतो त्यामुळे बायकांना त्रास होतो, त्याचा भरपूर त्रास असतो आणि हे कापडी असल्यामुळे यांचा फायदाच आहे. आणि आम्ही इथे जवळपास महिन्याला 3 ते 4 हजार पॅड बनवतो. हे बाहेर राज्यातसुद्धा गेलेले आहेत, 3 राज्यामध्ये पॅड गेलेले आहेत आमचे. सॅनिटरी नॅपकिन वापरतो युजन थ्रोच्या, त्यांनी पर्यावरणाला घातक असतं आणि हे जे कॉटन वापरतो तर हे काही दिवसाच्या नंतर डिस्पोज पूर्ण होऊन जातं, त्याच्यामुळे पर्यावरण पण आपण संवर्धन करण्यासाठी हातभार लावू शकतो. आणि स्त्रीचं जर असतं प्रदर्शन आणि प्रदूषण जे पॅड मधून होतं तर ते याच्यापासून रोखलं जातं आणि आम्हाला यामध्ये 23 महिलांना खूप छान रोजगार पण मिळालेला आहे. केंद्र सरकारने जो महिलांना उद्योग करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी केंद्र सरकारची खूप आभारी आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत महिलांच्या हाताला काम मिळत आहे, त्यामुळे महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. कष्टकऱ्यांच्या